गाइज वेलकम और वेलकम बैक टू दैट ग्लॅम सिस्टर्स. तर गाईज आता आम्ही कुठेतरी चाललो आहे आणि कुठे चाललो आहे कसं काय सगळं मी या ब्लॉग थ्रू दाखवणार आहे. टायटल बघून तर तुम्हाला कळालंच असेल मोस्टली. आणि आज मी डिसाईड केलं आहे की मी जिथे चालली आहे तिथे आदल्या दिवशीपासूनच मी सुरुवात करेन ब्लॉगला, कारण की आज समथिंग हॅपनिंग आहे. आमच्या घरीसुद्धा मम्मीचे मावशी आणि काका आलेले आहेत आणि काका जे रिटायर्ड झालेले, सो त्यांच्यासाठी आम्ही एक छोटंसं सरप्राईज आणि सेलिब्रेशन ठेवलेलं आहे, केक वगैरे. तर ते आम्ही कसं करतो ते तुम्हाला दाखवतो. सो लेट्स मीट देम. तर हे आहेत मम्मीची मावशी आणि काका. आता बाबा केक कापतोय. सेलिब्रेशन. ओके सो गाईज आम्ही चौघी बसलोय पाण्यावर. तुटायची शक्यता आहे असं दाखव. हे तुम्ही बघू शकता पाण्यात आणि खूप छान प्लेस आहे इथे. तायलानंतर पण घेते कोण झोके घ्यायला लागले. आम्ही झोके घेतो ही बसल्यामुळे आम्हाला नाही येते झोके घेत. तर खूप मजा येते इकडे झोके घ्यायला. आणि अजून एक नंबर आले बसते का तू पण. आणि आता पाणी लवकरच सुटणार आहे आणि मग इकडची लोक आम्हाला हकलून देणार आहेत कायमची. बोलते तुमचं सॉन्ग बिंग राहू दे मी ऐकून. तर आता अशा प्रकारे आम्ही आता पोचलेलो आहोत आणि आता अलिबाग. तर आम्ही अलिबागला आलेलो आहोत. आणि का आलेलो आहोत तर आम्ही आलेलो आहोत शूटिंगसाठी. आणि माझी क्रिम्पिंग दिसते आता. मी क्रिम्पिंग वगैरे करून घेतलेली आहे आणि आता आम्ही रेडी होणार आहोत, मेकअप स्टार्ट करणार आहोत. आणि इकडचं लोकेशन पण खूप 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 भारी आहे, लाईक खूप छानच आहे असं. हा विला आहे जिथे आम्ही स्टे करणार आहे आणि ही प्लेस खूप जास्त छान आहे. आता आम्ही इथे आलेलो आहोत आणि आता शूट लावणार आहे आणि आता मेकअप करणार आहोत स्टार्ट. आणि तुम्हाला आता दिसेलच मेकअप आम्ही कसं करतो आणि आजचं शूटिंग कसं असणार आहे, सगळं बिहाइंड द सीन्स घेणार आहे, कुठे शूट करणार आहोत सगळं तुम्हाला दिसणार आहे. आणि लेट्स गो फॉर द मेकअप नाव. लेट्स गो. फाउंडेशन इज डन. आता दीदीचा मेकअप चालू आहे इथे बघा. आणि वाजले बघा किती आहेत. नाही गाईस ते बंद आहे. हे बघा आणि लुक ॲट दिस मॅन. ते मेकअप करून आलेले आणि ऑन द स्पॉट म्हणजे समजलं की जायचं आहे करून म्हणून एकदम घाई घाईत ती व्हॅनिटी अशीच भरली. बट दॅट डझंट मॅटर. फायनल. आता आम्ही द्यायला निघालेलो आहोत. त्याच्या आधी मी 12 वाजल्यापासून निघालो. अजून निघालो नाही आहे. मेकअप वगैरे झालेला आहे
अँड गाईज आता हे आम्ही खातोय, काय ह्याला जाम बोलतात, तिथे फ्रूटचं झाड आहे ते खातोय. मला आवडतं हे फ्रूट. स्ट्रगल इज सो रिअल, लाईक सिरियसली. आई शप्पा चालता पण नाही येतं मला, खूप कष्ट घेतो आम्ही सॉन्ग शूटिंगच्या वेळेला. आणि आता इथे काय घेणार, मस्त वाटत नाही असं. आम्ही आता काहीतरी खाऊ घेतोय, खाऊ खायला, कारण की मला आता साडी परफेक्टची नेसवायची आहे, ती नेसवणार आहेत. मला तर आताच ताकद नाही, अजून शूट स्टार्ट पण नाही झालं आणि वाजले 3 पण नाही, 3:30 आज गेलं. 3:40 बॉड स्टार्ट कधी करणार, पॅकअप कधी करणार, काहीच माहीत नाही. माझा आवाज पण खूप स्ट्रगल केला आज आम्ही, फक्त गाडीत बसून बसून वैतागली आहे मी, लिटरली वैतागली. मला काय खाऊ पाहिजे, मी खाऊ घेते. इथे आम्ही थांबलो साडी नेसवायला, तिथे एक आजी होती, त्यांनी दिदीची साडी नेसवली. दिदी उठ उठ, हे साडी आम्ही शूटच्या लोकेशनवर पोचलेलो आहोत. तिथं शूटिंग चालू आहे आणि ते मच्छीमार करत आहेत, मच्छीमारच बोलतात, मासे आलेले आहेत तिथे, ते तिकडे पकडत आहेत. आणि खूप छान वाटतं इथे. हे भगवान, मेरा मेकअप. असं काय वाटतं भांड्या भरल्या. गाईज आता वाजलेले 3 आणि आता आमचा पॅकअप झालेला आहे रात्रीचे 3:10 आणि सोनलने वाजता झोपलेली आहे, 30 सोनलचा आवाज पण झाला. आणि मी बघू शकतो अजूनही अशी फ्रेश दिसते मेकअपमुळे. आता हे सगळं काढणार, सकाळपासून वेअर केला अशी मी पागल झाली, काय सांगू. आता जाऊया आणि मेकअप सगळं काढून मस्त झोपूया, सकाळी थोडंसं शूट आहे ते करूया पटकन आहे, लवकर निघूया. बिकॉज सोनाची एक्झाम आहे, पेपर आहे, तर ते करायचं आहे, तिचं स्टडी पण, म्हणून आपल्याला जायचं आहे. आणि आता आपण जाऊया.
मी झोपया. सो इट्स द सेकंड डे, दुसरा दिवस आज. नेक्स्ट डे आहे आणि आता आम्ही शूट करतोय. पटापट आवरतोय कारण की जायचंय निघायचंय घरी आणि आता आपण भेटूया एकेकांना. चला पहिले आपल्या डान्सर कोरिओग्राफरला भेटूया, साक्षीला. तर खूप छान सेट केलं, नको साडीवर फिरत जाऊ. तर गाणं तुम्ही बघितलं आणि ती हुक स्टेप आपली एवढी खूप जास्त व्हायरल झाली आहे. तर आणि ती हुक स्टेप शिकवलेली साक्षीने, तर खूप जास्त छान शिकवली तिने आणि ती व्हायरल झाली. तर थँक्यू सगळ्यांना नको साडीवर. आणि आणि इथे आपले ऍक्टर, सिंगर, डान्सर आहेत. हाय, बोला. हॅलो. तर काय बोलायचं आपल्या ह्या गाण्याबद्दल? काय बोलणार दादा आपल्या ह्या गाण्याबद्दल? हा गाणं नक्की तुम्हाला आवडेल. जसा नको साडीवर फिरत जाऊ आमचा सॉन्ग हिट झाला, केला सुद्धा तुम्ही कराल हीच अपेक्षा आहे. काय काय सिंगरला काय 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 करायचं आणि ते आहेत आपले भरत सर. खूप 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 हेल्प सगळे सगळे इकडे काहीच असं हे नाहीये. सगळे ए टू झेड सगळे काम करतात. हे डिरेक्टर आहेत सगळं आणि तरी पण सगळं हे करतायत. आणि इथे आहे आदित्य, इकडे आहे आदित्य. आदित्याने छान काल माझे पिक्स क्लिक केलेत, तुम्हाला लवकर पाठवतील. आय कर इथूनच दिसे दिसे. आता शूटिंग चालू आहे, खूप बर्न होते. आणि इकडे छकुला आणि माझ्या लाईफची मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन जिच्याशिवाय मी काहीच नाही करू शकत, मेरी बहना. लाईक ती नेहमी असते माझ्यासोबत. मम्मी पण असते, हा मम्मी होती. आणि ह्या वेळेला सोनल आली. सोनलची एक एक्झाम आहे उद्या, बोर्डची लास्ट पेपर आहे. तरी ती बिचारी आली माझ्यासोबत. खूप जास्त उद्या ती आपल्या गाण्याचे लिरिक्स लिहिणार आहे. मराठी पेपर आहे आणि त्यात मग ती आपल्या गाण्याचं पूर्ण लिरिक्स लिहून येणार आहे. तर खूप मजा आली आज. आणि आता बघू पटापट इकडचं आवरून आम्ही निघणार आहोत. कारण की ऍक्च्युअली अभ्यास करायचा, ऑफकोर्स अभ्यास करायचा. आणि रेडी आहोत, रेडी झालं. आणि आता माझ्या अभ्यास सगळं बोलून घ्या तुम्ही. होईल यार, मला होप्स द्या. हा गाईज, तर एवढंच सांगायचं होतं की नको साडीवर फिरत जाऊ ह्या गाण्याला. जसं तुम्ही प्रेम दिलात अक्षयदादा आणि माझ्या सॉंगला, तर तसंच ह्या गाण्याला सुद्धा आमचं प्रेम द्या. याची पण हुक स्टेप्स बनवा. हो, याची सुद्धा हुक स्टेप्स बनवा गाईज. आणि आता चालली आहे माझं टेक लावायचं. बाय गाईज. जवळ जवळ आपण टप्पा फटाफट.